यावर्षी पावसानं सरासरीपेक्षा जास्त हजेरी लावली त्याचा चांगला परिणाम यावर्षीच्या रब्बी हंगामावर दिसून येतोय गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रब्बीच्या क्षेत्रात चौदा टक्क्यांनी वाढ झाली आहे एकूणच एकावन्न लाख वीस हजार हेक्टर शेतीपैकी मागील वर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पंधरा लाख वीस हजार हेक्टर रब्बीची पेरणी झाली होती यावर्षी आतापर्यंत बावीस लाख तेहतीस हजार हेक्टर रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणीचं क्षेत्र एकूण क्षेत्राच्या त्रेचाळीस पूर्णांक बासष्ट टक्क्यांपर्यंत गेलंय यावर्षी संपूर्ण राज्यात भरपूर पाऊस झाला नेहमी दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यांमध्येही यंदा चांगला पाऊस झाल्यानं रब्बी हंगामाला चांगलीच गती मिळाली त्यातून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चौदा टक्के जादा पेरणी झाली आहे यावर्षी बावीस लाख तेहतीस हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या आहेत मागील वर्षीच्या तुलनेत ज्वारीचं क्षेत्र एक लाख हेक्टरनं न वाढलंय तर मक्याची लागवड एकोणचाळीस हजार हेक्टरनं वाढली आहे हरभरा लागवडीखालील क्षेत्र आठ लाख अडतीस हजार हेक्टरच्या पुढं तसंच करडई जवस सूर्यफुलाच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे राज्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर कोकण एकवीस पूर्णांक एकोणसाठ टक्के कोल्हापूर अठ्ठावन्न पूर्णांक चाळीस टक्के औरंगाबाद त्रेसष्ट पूर्णांक ब्याऐंशी टक्के लातूर एकोणपन्नास पूर्णांक अठरा टक्के अमरावती चाळीस पूर्णांक चोपन्न टक्के आणि नागपूर विभागात वीस पूर्णांक सत्तावीस टक्के क्षेत्रात रब्बीच्या पिकांची पेरणी झाली आहे जून ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अहवालही राज्याच्या कृषी खात्यानं बनवलाय